विधानसभा निवडणुका चालू आहेत पाच राज्यातल्या आणि नेत्यांची वक्तव्य सर्वसामान्य जनतेचं मनोरंजन करत आहे त्याच्यात आघाडीवर आहेत संजय राऊत संजय राऊत यांनी गोव्यामध्ये महाविकास आघाडी कसं लढणार असं एकतर्फीच जाहीर केलं होतं मग त्यांना त्यांची कोणी दखलच घेतली नाही काँग्रेसनी तर त्यांना मुळीच विचारलं नाही बाबुनी त्याच्यावर फार सुंदर व्हिडिओ आहे त्याच्यातले एक वाक्य तो व्हिडिओ ऐकत असताना माझ्या आलं की नेमकी ही अशीच घटना महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेस घडली होती <coughs> संजय राऊत असं म्हणाले होते आता त्या गोव्यामध्ये महाविकास आघाडी कशी लढणार आहे भाजपच्या विरोधामध्ये भाजपला पराजय करण्यासाठी आम्ही काँग्रेसकडं हारणाऱ्या जागा मागितल्या होत्या आता लक्षात घ्या हारणाऱ्या जागा म्हणजे असे काही मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी काँग्रेसचा काही निवडणुकांमध्ये प ज्याला विजय मिळालेला नाही त्या जागा तुम्ही आम्हाला द्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि जसं का आपण काही फार मोठं राजनैतिक कसं कुठंपणानं हे सांगितलेलं आहे आणि कसं बिनतोड मुद्दा समोर केलेलं आहे काँग्रेसने त्याला भीक घातली नाही आणि त्यांना काहीच म्हणजे नकारसुद्धा दिला नाही ती गोष्ट वेगळी <coughs> आता मी तुम्हाला घेऊन जातो बरोबर दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा सुरू झालेली होती दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे वंचित बहुजन आघाडी ज्याचा उल्लेख आम्ही शीर्षकात केलेला आहे त्याचे नेते प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं होतं की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हरणाऱ्या जागा मागितल्या आहेत आणि पत्रकारांनी मोठ्यानं दाखवलं तेव्हा ते पत्रकार असे एकतर्फी प्रेमात पडलेले होते प्रकाश आंबेडकरांच्या आणि त्यांचे सगळे आवास्तव दावे वंचित बहुजन आघाडीनं केलेले हवेतले कितीतरी दावे त्या त्यांना रकानेच्या रकाने वर्तमानपत्राचे तेव्हा भरून गेलेले होते किंवा आम्ही कसं का काय वंचित जातींचं ब प्रतिनिधित्व करतो आणि अशी बिनतोड केल्यासारखी की ह्या जातीला आतापर्यंत कधीच प्रतिनिधित्व भेटलेलं नाही आणि आम्ही त्यांची उमेदवार उभं करणार आहोत आता, कर आता हारणाऱ्या जागा नेमकं काय हे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीसपैकी मला वाटतं तेव्हा सुद्धा बेचाळीस इतक्या जागा Uh, म्हणजे दोन, दोन हजार चौदामध्ये काँग्रेस सेना आणि भाजपने जिंकल्या होत्या एक जागा राजू शेट्टींची अशी एकूण सगळ्या म्हणून बेचाळीस जागा आलेल्या होत्या आणि फक्त सहा जागा त्याच्यामध्ये चार राष्ट्रवादीच्या आणि दोन काँग्रेसच्या अशी तेव्हाची परिस्थिती होती दोन हजार चौदाची आता ह्याचा अर्थ असा होतो की उरलेल्या ज्या बेचाळीस जागा आहेत युतीनं जिंकलेल्या आणि त्यांच्या आधारावरती राजू शेट्टींनी जिंकलेल्या ह्या सगळ्या जागी काँग्रेस पराभूत होत आलेली आहे काँग्रेसच्या ज्या पराभूत होत आण म्हणजे आलेल्या जा जागा उदाहरणार्थ औरंगाबादची जागा की काँग्रेसला कधी जिंकता नाही आली किंवा आमची परभणीची जागा लोकसभेची ह्या जागा तुम्ही वंचित बहुजन आघाडीला द्या हा असा एक प्रस्ताव त्यांनी ठेवला होता त्यांच्या मागण्या काहीतरी अवास्थ होत्या खरं तर तेव्हा काँग्रेसवाले अतिशय नरमईनं शांतपणे चांगलीच वक्तव्य अशोक चव्हाण असो बाळासाहेब थोरात असो हे सगळे करत होते आणि सगळे प्रकाश आंबेडकरांशी जुळून कसं घेतलं पाहिजे याच मताची होती त्यांनी केलेले आवास्तव दावे ऐकल्याच्या नंतर काँग्रेसवाल्यांनी शांतपणे ते सगळं पूर्णपणे खारीज केलं नंतर पुढं काय व्हायचं ते आपल्या त्याचे निकाल आहेत एवढं <coughs> करूनही हे जे आम्हाला हारलेल्या जागा द्या असं म्हणत होते प्रत्यक्षामध्ये वंचित बहुजन आघाडीतून वंचित बहुजन आघाडीचं तर कोणी आलाच नाही स्वतः प्रकाश आंबेडकर दोन जागावरून पडले पण त्यांच्या आधारावरती आणि स्थानिक शिवसेनेच्या नेतृत्वावर असलेली नाराजी या सगळ्याचा परिणाम म्हणून औरंगाबादमधून इम्तियाज झाली खासदार म्हणून निवडून आले एम आय वंचित बहुजननी त्यांच्यावर युती केली होती वंचित बहुजन आघाडीचा कोणीच आला या दाव्यामधला पुढे विधानसभेच्या निवडणुकीत सिद्ध झाला यांचं पुन्हा ए या आय एम पण जुळलं नाही आणि नंतर त्यांचं इतकंच नाही इम्तियाज जलील ज्या विधानसभा मतदारसंघातून आधी आमदार होते मग ते खासदार झाले आणि तो मतदारसंघ पण त्यांना राखता नाही आला संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा भाजप सेना युतीने मिळवल्या आता हे हरणाऱ्या जागा नावाचं काय गौड बंगाल ते समजून घ्या जेव्हा संजय राऊत काँग्रेसला असं म्हणतात की तुमच्या हरणाऱ्या जागा आम्हाला द्या म्हणजे त्यांनी असं गृहीत धरले की ते ह्यावेळेस पण हारणार आहेत अरे ते एक वेळ ठीक आहे काँग्रेस पक्ष आणण्याची काय परिस्थिती तुम्ही जेव्हा त्या जागा मागतायत तेव्हा तुमची राजकीय स्थिती काय आहे तुम्ही त्या गोव्यामध्ये राजकीयदृष्ट्या गेले पाच वर्षामध्ये म्हणजे मागची निवडणूक झाल्याच्या नंतर किंवा मधली लोकसभेची निवडणूक असो किंवा त्यांच्या स्थानिक काय निवडणूक निवडणुका असो या सगळ्यासाठी तुम्ही काय प्रत्यक्ष कृती केलेली आहे तेच परिस्थिती वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रामध्ये होती की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही आघाडी तयार झाली तेव्हा ते ह्या वंचित बहुजन आघाडींची ताकद नेमकी राजकीयदृष्ट्या काय होती ह्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते उभे केलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये यांच्या संघटनेची काही यंत्रणा कार्यरत आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी निवडणुका किमान लढवलेल्या तरी आहेत हे काहीच नसताना तुम्ही जेव्हा असा दावा करता की हरलेल्या जागा आम्हाला द्या हे म्हणण्यामध्ये एक म्हणजे त्याच्या बुद्धिभ्रम असा केलेला असतो की त्या ज्या काही जागा त्या पक्षाला जो पक्ष निवडणुकीमध्ये पराभूत होतो खरं तर पराभूत होतो असा शब्द वापरायला नाही पाहिजे त्या एकूण सगळ्यांमध्ये ज्याला जास्त मतं आहेत त्याला तुम्ही आमदार किंवा खासदार किंवा निवडलेला प्रतिनिधी असं म्हणता पण बाकीच्यांना पण विशिष्ट अशी मतं मिळालेली असतातच अगदी विधानसभेमध्ये मध्य प्रदेश मागचे निकाल असे विचित्र लागलेले आहेत की भाजपला प्रत्यक्ष मत जास्त आहेत आणि काँग्रेसला काय म्हणता येईल जागा जास्त आहे किंवा अगदी आत्ता चंदीगडच्या महानगरपालिकेमध्ये आम आदमी पक्षाचे चौदा नगरसेवक निवडून आलेले होते मनपामध्ये आणि काँग्रेसचे फक्त आठ आले पण काँग्रेसची मतं ही त्यांच्या कित्येकपट जास्त आहेत अगदी भाजपच्या बरोबरीची मतं काँग्रेसला पडली जरी त्यांचे आठच नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले असतील तर मग तुम्ही आता असं म्हणणार का की त्या पस्तीसमधले फक्त आठ निवडून आलेले आहेत म्हणजे बाकीच्या ज्या जा जागा आहेत त्या जागा तुम्ही म्हणजे त्यांच्या जा हरलेल्या जागा आहेत म्हणून त्या दुसऱ्या पक्षांनी मागायच्या युती करत असणार म्हणजे ह्याच्यामध्ये एक तुम्ही त्या लोकशाही आपल्या व्यवस्थेमधला दोष कसा आहे माहिती आहे का, का की एकूण शंभर मतापैकी समजा दहा उमेदवार निवडून आले उभे राहिले एका उमेदवाराला अकरा मतं पडली एकाला नऊ पडले आणि बाकी सगळ्यांना दहा पडली तर ज्याला अकरा मतं पडलेली आहे तो पण निवडून येतो ह्याचा अर्थ असा होत नाही की ज्याला अकरा मतं आलेला निवडून आला तरी दहा मतं पडलेली तो दुय्यम ठरत नाही एक थोड्याशा मतानं तो पडलेला असतो शक्यता आहे पुढच्या निवडणुकीमध्ये त्याला जास्त मतं पडतील एक दुसरी गोष्ट अशी आहे की आपण लोकसभेचा विचार करू वंचित बहुजन आघाडीने जेव्हा हरलेल्या जागा द्या असं म्हणले होते त्याच्यामधला एक भाग असा होता की समजा लोकसभेला तुम्ही हरलेल्या आहात त्या पक्षाला विशिष्ट मतं पडलेली आहे त्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्या निमित्तानं सगळं पूर्ण मतदारसंघ ढवून काढलेला असतो प्रत्येक बुथवाईज म्हणजे मतदान केंद्राप्रमाणे जी यादी असते त्याच्यावरती काम केलं असतं लोकांशी संपर्क केला असतो शक्यता आहे याचा फायदा त्याला पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी होऊ शकतो शक्यता आहे है, ह्याचा फायदा त्याला पुढच्या महानगरपालिका नगरपालिका निवडणुकांसाठी होऊ शकतो जिल्हा परिषद निवडणुकांसाठी होऊ शकतो ग्रामपंचायत निवडणुकांसाठी होऊ शकतो पंचायत समिती निवडणुकांसाठी होऊ शकतो म्हणजे एक लक्षात घ्या आपल्याकडं पाच महत्त्वाच्या निवडणुका होतात बाकीच्या बारीक सारीक किंवा मर्यादित असलेल्या निवडणुका सोडून द्या ग्रामपंचायतची निवडणूक असते नगरपालिकेची निवडणूक असते महानगरपालिकेची निवडणूक असते आणि जिल्हा परिषदची निवडणूक असते काही ठिकाणी पंचायत समितीच्या पण निवडणुका असतात पण मी ढोबळमानाने हे तुम्हाला पाच सांगतो तुम्ही समजा एक लोकसभेची तयारी केलेली असेल आणि लोकसभेमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष अपयश जरी आला असेल तरी उरलेल्या निवडणुकांसाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे दिसत असताना जरी एखादा पक्ष आपल्याला लोकसभेसाठी पराभूत होतो आहे असं दिसत असलं तरी त्या पक्षाची जी सगळी यंत्रणा आहे त्याचा ती स म्हणजे काय म्हणते क्रियान्वित राहती ते, क्रियान ते कार्यकर्ते नेहमी सतत त्याच्यामध्ये गुंतलेले राहतात आणि ह्याचा फायदा नंतर होऊ शकतो मग तुम्ही असं कसं म्हणता की हारलेल्या जागा आम्हाला द्या बरं हे कोणी दावा करायला पाहिजे की ज्या पक्षाची स्वतःची काही एक यंत्रणा आहे त्या पक्षानं असा दावा केला किंवा समविचारी पक्ष आपण म्हणतो अशा पद्धतीनं सुद्धा तुमचा काही संबंध नाही तुम्ही उठपटांसारखे अचानक तयार झालेलं तुम्ही हवेतली एक आघाडी तुम्ही अचानक तयार केली आणि तुम्ही जेव्हा दावा करता नंतर ते काय फोल झालं ते वेगळी गोष्ट आता ही ह्या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की काही छोटे पक्ष की ज्यांचे इगो इतके मोठे होतात त्याच्यासाठी मी तुम्हाला मागच्या निवडणुकीतलं एक पासवानांचं उदाहरण देतो रामविलास पासवान जे दिवंगत नेते होते त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षा आ... पक्षाचे ते सगळी आता त्याची धुरा त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे दिली होती आणि नितीश कुमार यांच्याशी जमत नाही म्हणून त्यांनी त्यांच्याशी भांडण केलं म्हणजे भाजप बरोबर आम्हाला चालेल भाजप बरोबर आमची युती आहे पण आमचं नितीश कुमारशी जमत नाही ह्या रागापोटी त्यांनी त्या आघाडीतून बाहेर पडणं पसंत केलं स्वतः निवडणूक स्वतंत्रपणे लढवल्या नितीश कुमारांच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार दिले त्याच्यातून काय झालं त्यांचा सगळा पराभव झाला त्यांचे उमेदवार निवडून आले ती गोष्ट वेगळी आले नाहीत ती गोष्ट वेगळी पण हे जे छोटे पक्ष आहेत विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या भोवती फिरणारे कुटुंबातले असलेले पक्ष आहेत की ज्यांची कुठली किंवा जातीशी बांधलेले पक्ष आहे हे उत्तर प्रदेशमध्ये वारंवार दिसतं आहे आताही इकडे म्हणत असताना वंचित बहुजन आघाड्यांनी हाच जातीचा खेळ केला होता वंचित जाती वंचित जाती वंचित जाती असं टुमणं लावत म्हणजे असं नाही एक भ्रम गृह धरलेला आहे लोकशाहीमध्ये की जातीचा माणूसच जातीचं भलं करू शकतो याच्यासारखा दुसरा जातीवाद नाही कुठला ज्या पद्धतीनं ओवेसीनी अतिशय भडक प्रमाणामध्ये अशी भाषा केलेली होती की काय उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मंत, उपमुख्यमंत्री हा मुसलमान असावा खरं तर अशी कुठेही घटनेमध्ये तरतूद नाहीये पूर्णपणे म्हणजे एकीकडून संविधान बचाव म्हणून मिरवणुका काढायच्या आणि संविधान विरोधी अशी कृती करायची हारलेल्या जागा आम्हाला द्या असं म्हणणं हा राजकीय दृष्ट्या त्याच्यामधला उद्धटपणा असा होता की यांची काही ताकद नव्हती दुसरी गोष्ट ज्या पक्षाला हे म्हणत होते त्या पक्षाचं एक खूप मोठं संघटन भले त्यांना आता यश भेटलेलं नसेल तर यांच्या तुलनेमध्ये कित्येक पटीनं जास्त संपूर्ण भारतभर होतं आज संजय राऊत जेव्हा शिवसेना ला जागा तुम्ही द्या असं म्हणून गयावया करत जेव्हा गोव्यामध्ये होते ते हे विचारतायत की गोव्यामध्ये आज सत्ता नसली तरी मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सगळ्यात मोठा पक्ष होता हे जे छोटे छोटे पक्ष आहे हे जातीच्या आधारावरती असलेले आहेत कुटुंबाचे त्याला हे असलेले असे पक्ष आहेत ज्यांना कुठलाही व्यापक असा जनाधार नाही बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती हे काही ना काहीतरी चित्र विचित्र अशी विधानं करतात माध्यमातून त्यांना जागा भेटते याची एक फुकट चर्चा होत राहते प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात यांचा ते भांडाफोड होतो सगळा आणि नंतर मग परत पुढच्या निवडणुकीपर्यंत त्यांना कोणी विचारत नाही हारलेल्या जागेचा जो बहाना आता शिवसेनेनी आणि एक काळ वंचित बहुजन आघाड्यांनी केला होता त्याला मतदारांनीच त्यांचं त्यांचं जे काही त्यांची पात्रता जी आहे ती सिद्ध करून दाखवलेली आहे मतदान दूत इथंच थांबूयात धन्यवाद